नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं हॉन्टेड प्लेस इन महाराष्ट्र पुणे सिरीज पार्ट 1 मध्ये। एका क्लब शेजारी एक हॉन्टेड विला आहे असं म्हटलं जाते की तो विला खूप हॉन्टेड आहे। जेव्हा आम्ही तिकडे शूट करायला गेलो तेव्हा आम्ही आतमध्ये एंट्रन्स बघत होतो की आतमध्ये एंट्री करायला कुठनं जागा आहे का, एंट्री करायला कुठे जागा आहे का। पण जेव्हा आम्हाला जेव्हा ती जागा सापडली तेव्हा बघतो तर काय तर तिथे सगळे पत्रे वगैरे लावून ती जागा पूर्ण पॅक केली होती। तर काय केली असेल आम्हाला वाटलं पहिले की बाबा दुसऱ्या साईडनी कुठून तरी जागा असेल। तर आम्ही बॅक साईडला पण गेलो पण बॅक साईडला पण पूर्णपणे एक वॉल होती। तर मग आम्ही परत रिटर्न त्या ठिकाणी आलो तर बघतो तर त्या बंगल्याला आतमधनं पण पत्रे लावून पॅक केलं होतं, म्हणजे त्याची खिडकी दरवाजे वगैरे सगळं। तर मग म्हटलं आता काय करावं, तर मग आम्ही तिथे शूट करायला चालू केलं। तर म्हटलं इथल्या काही लोकांना आपण विचारूयात की बाबा नक्की हे खरंच हॉन्टेड आहे का, नक्की तिथली स्टोरी काय आहे, जर कोणाला माहीत असेल तर ते सांगतील। तर मग आम्ही एक दोन जणांना तिथे विचारलं तर त्यातले काही लोक असे म्हणाले की तो विला हॉन्टेड आहे आणि तिथे एका वृद्ध महिलेची सावली दिसते आणि ती त्या खिडकीपाशी येऊन ओरडते की मला वाचवा मला वाचवा। जेव्हा आम्ही दुसऱ्या लोकांना विचारलं तेव्हा ते लोक म्हटले की हो इथे एका महिलेचा आत्मा आहे, ती भटकते, ती मदतीसाठी हाक मारते आणि खूप जोरात जोरात किंचाळते। पण हा किंचाळण्याचा आवाज खूप क्वचित लोकांना ऐकू येतो। फार चौकशी केली तर आम्हाला असं कळालं की तो विला खूप हॉन्टेड आहे आणि काही काही लोकांचं असं पण म्हणणे की ज्या महिलाची सावली दिसते त्या महिलेला त्याच विलामध्ये मारण्यात आलं आणि तिथेच तिला गाडलं आणि त्याच महिलेची आत्मा त्या पूर्ण विलावरती फिरत असते। ह्यावरती तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा। तुमच्यासोबत झालेले पॅरानॉर्मल गोष्टी, त्यानंतर तुमच्या घराशेजारील कोणते हॉन्टेड प्लेस असतील, हॉन्टेड विला घर काही असेल ते तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवरती पण कॉन्टॅक्ट करू शकता आणि खाली दिलेल्या ईमेलवरती देखील तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। मी भेटतो तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये, तोपर्यंत राम राम।